नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागाचा जो आजचा पेपर झालेला आहे, या पेपरमधील फर्स्ट शिफ्टमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते आपण हे या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये सामान्य ज्ञान या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न विचारले होते, त्यापैकी माझी कन्या भाग्यश्री या योजनेवर प्रश्न होता. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शिफ्टमध्ये जी योजना आहेत, महत्त्वाच्या स्कीम आहेत, त्यावर प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वखार महामंडळ याबद्दल देखील एक प्रश्न होता, कोणत्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा प्रश्न होता. त्याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारावर देखील विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आला होता, बहुतेक फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. त्यानंतर शिरीष कनेकर यांचं कुठलं पुस्तक आहे हा विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीवरील एक प्रश्न विचारला होता. क्लिअर आहे सर्वांना? तर लक्षात ठेवा, योजनेबद्दल स्टार्टअप इंडिया जी स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावर देखील प्रश्न विचारलेला होता. एक मत्स्यपालन केंद्राविषयी एक क्वेश्चन होता. तर लक्षात ठेवा, जीवाश्म उद्यान आणि हे नेमकं एक गार्डन काय विचारलं होतं हे प्रॉपर आपण समजलेलं नाही आहे, परंतु यावर देखील विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, स्कीम त्याचबरोबर लेखक किंवा पुस्तक यावर प्रत्येक शिफ्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर लक्षात घ्या, जे इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो पॅरेग्राफ होता, येते लक्षात. मराठीमध्ये देखील उतारा विचारण्यात आलेला आहे, येते लक्षात. त्यानंतर पॅराजंबल, पॅराजंबलवर क्वेश्चन होता. स्पॉट द एरर यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता. त्याचबरोबर स्पेलिंग मिस्टेक, जे 4 शब्द दिलेले होते आणि त्यातल्या एका शब्दाचं जे स्पेलिंग आहे ते चुकीचं दिलेलं होतं, येते लक्षात. या पद्धतीचा देखील एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसून येतं. व्होकॅबमध्ये जर बघितलं तर सिनॉनिम, अँटोनिम विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे देखील विचारण्यात आलेले होते. क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, जो मॅथ्स रिझनिंग, येते लक्षात, मॅथ्स रिझनिंग होतं हे थोडं मॉडरेट, थोडं विद्यार्थी मित्रांनो अवघड ते, येते लक्षात, मॉडरेट टू हार्ड या लेवलचं विचारण्यात आलेलं होतं. जर आपण बघितलं मराठी, मराठीमध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो ग्रामरचे क्वेश्चन होते, एक उतारा देखील विचारण्यात आलेला होता, उतारा देखील होता मराठीमध्ये, लक्षात आहे. तर अशा पद्धतीने जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असतील, तुम्ही पेपर दिला असेल कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर आम्हाला तुम्ही 80 10 45 77 60 हा जो नंबर आहे किंवा जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्यावर देखील तुम्ही मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचा फायदा आपल्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांना देखील होणार आहे. क्लिअर? त्याचबरोबर लक्षात ठेवा, अशाच पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे आगामी परीक्षेमध्ये देखील विचारले जाण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषदची विद्यार्थी मित्रांनो भरती आता पेपर लवकरच होणार आहे, त्यामुळे आपण वनरक्षक बघितलं विद्यार्थी मित्रांनो, पशुसंवर्धनचा पेपर बघितला आहे, तलाठी भरतीचा पेपर बघितला आहे, पॅटर्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी अशाच पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत. लेखक असेल, त्याचबरोबर त्यांची पुस्तके असतील विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या योजना असतील, यावर प्रश्न वारंवार विचारलेले आपल्याला दिसून येतील. क्लिअर आहे सर्वांना? त्यामुळे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही पेपर दिला असेल, तर नक्की आम्हाला हे प्रश्न तुम्ही पाठवायचे आहेत. क्लिअर? तर जेही विद्यार्थी मित्र आपले येते लक्षात जिल्हा परिषद भरती 2023 साठी तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण फास्ट ट्रॅक डबल ओ अकॅडमीने फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या ठिकाणी चालू केलेली आहे. ही बॅच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, कृषी सेवक आणि पशुसंवर्धन या सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाची बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच आहे. क्लिअर आहे? यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 26 सप्टेंबर पासून, कधी? 26 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून ही बॅच चालू होते. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे, तुम्हाला कमी वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. ई बुक नोट्स देखील यामध्ये अवेलेबल आहेत. क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, जे आपले सामान्य ज्ञान, इंग्लिश, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय शिकवणारच आहेत, त्याचबरोबर तांत्रिक देखील विषय आपण शिकवणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या काळामध्ये परीक्षा खूप जवळ आलेली आहे, शेवटच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार आहे, लक्षात ठेवायचे सर्वांनी. तर बॅच कशी जॉईन करायची?
बैच जॉइन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 80 10 45 77 60 तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप देखील डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड करायचं आहे, बॅच सिलेक्ट करायची तुम्हाला, आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. जिल्हा परिषद भरतीसाठी अतिशय उपयुक्त, अतिशय कमी म्हणजेच माफक फक्त विद्यार्थी मित्रांनो आपण 700 रुपये एवढी फी यासाठी ठेवलेली आहे. अतिशय महत्त्वाची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्याही विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी अभ्यास झाला नसेल असं वाटतंय, किंवा रिव्हिजनसाठी आपली रिव्हिजन पूर्ण झालेली नसेल असं वाटत असेल, त्या विद्यार्थी मित्रांनी नक्कीच ही बॅच जॉईन करायची आहे. क्लिअर? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. डबल ओ अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्यावर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील, तर लेक्चरचे टायमिंग असतील, सर्व शेड्यूल त्या ठिकाणी शेअर केलं जातं. क्लिअर सर्वांना? तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद.